नमस्कार, नेहमीप्रमाणेच ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे थंडाई बनवलेली आहे. होळी स्पेशल ही रेसिपी आहे. होळीला बनवली जाते थंडाई आणि यापुढे उन्हाळा चालू होतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंडाई बनवली जाते. जर तुम्हाला बनवून हा मसाला ठेवायचा असेल तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत थंडाई मसाला आणि थंडाई कशी बनवायची ते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही थंडाई आहे. ज्यूस सोडून उन्हाळ्यामध्ये थंडगार असं काही बनवायचं असेल तर मग तुम्ही हेच बनवा. मग आपण आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि साहित्य काय घेतलेलं आहे हे पाहूया. इथे मी 3 चमचे कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे काजू घ्यायचे, 2 चमचे बदाम घ्यायचे आणि 2 चमचे इथे पिस्ता घेतलेले आहेत. 1 मोठा चमचा बडीशेप घ्यायची, 8 काळी मिरी आणि 5 हिरवी वेलची घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे आणि साखरसुद्धा घेतलेली आहे जी आपण चवीनुसार घालणार आहोत. आणि इथे आपल्याला केसर घालायचं आहे कोमट दुधामध्ये. 1/2 वाटी कोमट दूध घेतले, त्यामध्ये 7 ते 8 केसरच्या काड्या घालायच्या आणि साईडला दूध ठेवून द्यायचे आणि बाकीची प्रोसेस आपण आता करणार आहोत. आता पुढची प्रोसेस आहे, आपल्याला इथे घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आणि हे सगळं जे साहित्य आहे हे सगळंच काढून घ्यायचं आहे. तुम्हाला हे साहित्य मिक्सरला फिरवण्याआधी उन्हामध्ये थोडंसं ठेवून त्याला कडक करून घ्या किंवा पॅन गरम करायचा 2-3 मिनिट आणि मग गॅस बंद करायचा. पॅनमध्ये सगळं साहित्य काढायचं आणि फक्त 2 मिनिट शेकून घ्यायचं म्हणजे छान असं मिक्सरला याची पावडर बनेल. मी इथे उन्हाला ठेवलेलं होतं त्यामुळे मी याला डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे. तर इथे बघा सगळे ड्रायफ्रूट आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता याची पावडर बनवायची आहे. मिक्सरला फिरवताना यामध्ये खसखस राहिलेली आहे घालायची, ती घातलेली आहे मी. मिक्सरला फिरवताना खूप जास्त एकदम फिरवायचं नाही आहे, नाहीतर याच्यामध्ये ऑईल असतं, ऑईल रिलीज होतं आणि मग ऑईली ऑईली असं हे मिश्रण तयार होऊ शकतं. यासाठी थोडं थोडं फिरवायचं म्हणजे छान पावडर तयार होते. मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि स्टॉप करत करत फिरवल्यामुळे छान कोरडी अशी याची पावडर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ऑईल दिसत नाही आहे किंवा चिपचिपी अशी दिसत नाही आहे ऑईली वगैरे, तर छान अशी पावडर याची तयार झाली आहे. आता आपण एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये चाळणी घ्यायची. चाळणीवरती आपल्याला हा मसाला जो आहे तो चाळून घ्यायचा आहे जेणेकरून बारीकसर अशी पावडर आपल्याला मिळून जाईल. चाळणीने ही पावडर चाळून घेऊया. खूप छान बारीकसर अशी ही पावडर तयार होते. हे बघा अशा प्रकारची करून घ्यायची. तर इथे मी पूर्ण पावडर चाळून घेते आणि यामध्ये जे कण वगैरे राहिलेले असतात ते आपण कसे ते वापरू शकतो, जाडसर कण आहेत. आणि आता आपली ही बारीकसर चाळून घेतलेली पावडर तयार झालेली आहे. थंडाई बनवण्यासाठी ही पावडर तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरणीमध्ये भरून ठेवायची. एअरटाईट झाकण असेल तर चालेल, त्यामध्ये भरायची आणि मग महिन्याभरापर्यंत तुम्ही ही साठवून ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला थंडाई मसाला बनवण्यासाठी या मसाल्याचा वापर करून थंडाई बनवू शकता. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 चमचे मी हा थंडाई मसाला काढून घेतलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे केसरचं दूध जे आपण साईडला ठेवलेलं होतं, थोडंसं ढवळून घ्यायचं आणि घालायचं. यामध्ये अजून काड्या आहेत, काही हरकत नाही आहे. तर थंडाईमध्ये केसरसुद्धा नक्की घाला आणि केसरचं हे दूध घातल्यानंतर 1/2 किंवा 1/2 ग्लास दुसरं दूध घालायचं, थंडगार असं घालायचं किंवा तुम्हाला गरम करून ते दूध घातलं तरी चालेल. तुम्हाला गरम किंवा थंड दूध तुम्हाला जे आवडत असेल ते. तर इथे मी गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे फ्रीजमध्ये, ते दूध वापरलेलं आहे. आणि थंडाई अशी थंड अशा असावी आणि चवीप्रमाणे साखर घालायची. 3 चमचे साखर घातली आणि मिक्सरला आता फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवल्यानंतर मस्त अशी मिळून येते थंडाई आणि छान अशी पिण्यासाठी रेडी होते. तर इथे आपण सर्व करूया. मी 1 ग्लासच थंडाई बनवलेली आहे त्यामुळे तुम्हाला हे जे सगळं प्रमाण होतं थंडाई बनवतानाचं ते 1 ग्लासचं घेतलेलं होतं
आणि तुम्हाला हवं तर तुम्ही 6 चमचे मसाला आणि त्यामध्ये दुधाचं प्रमाण वाढवू शकता. 1.5 ग्लास दूध घ्यायचं आणि मग अशा पद्धतीने थंडाई बनवून घ्यायची, सर्व करायची. त्यावरती मस्त पिस्ता आणि बदामाच्या बारीक पीसेस कट करून त्याने सर्व गार्निश करायचं आणि इथे आपली थंडाई तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल माझी तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.